युरोपियन युनियन आणि नगरविकास विभागाच्या वतीनं 100 शहरांमध्ये दिल्लीच्या धर्तीवर विकास केला जाणार आहे. देशातील स्मार्ट सिटीमधील 15 शहरांमध्ये दिल्लीच्या धर्तीवर विकास केला जाणार आहे. यासाठी 800 कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. युरोपियन युनियन 80% आणि पालिकेचा 30% हिस्सा यातून ही योजना साकारण्यात येणार आहे. नगरविकास विभागाच्या वतीनं आयोजित बैठकीला देशातील 100 स्मार्ट सिटीचे CEO आणि अधिकारी उपस्थित होते. यामधील काही महानगरपालिकांनी प्रकल्पाचं सादरीकरण केलं. 100 पैकी फक्त 15 प्रस्ताव स्वीकारण्यात येणार आहेत. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं या योजनेअंतर्गत 40 कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला. दिल्लीच्या पालिका बजारच्या धर्तीवर 7 रस्ता इथं अंडरग्राउंड पालिका बजार साकारण्यात येणार आहे. मात्र या प्रकल्पाचं सादरीकरण आता 31 ऑक्टोबर रोजी केलं जाणार आहे. पुण्याच्या नुपुल यांनी 40 कोटींचा आराखडा तयार केला आहे. त्यामध्ये उड्डाणपुलाच्या खाली अंडरग्राउंड हा बाजार साकारण्यात येणार आहे. यामध्ये व्यापाऱ्यांसाठी दुकानं, लहान मुलांसाठी खेळण्याची साधनं, उद्यान, लहान मुलं नागरिकांना फिरण्यासाठी, मनसोक्त वावरण्यासाठी तसंच बसण्यासाठी खास सोय केली जाणार आहे. या सुविधा करण्यासाठी PPT मॉडेल अथवा केंद्र शासनाच्या चॅलेंज फंडमधून हा निधी उभा करून 7 रस्ता जंक्शनचं डेव्हलपमेंट केलं जाणार आहे.